कधी तुम्ही या गोष्टीकडे लक्ष दिलं आहे का की पेंट्सना कशा प्रकारे आपले विविध रंग प्राप्त होत असतील हे रंग विविध प्रकारच्या रेणूंमुळे असतात ज्यास पिगमेंट अर्थात रंगण्याचे पदार्थ असं म्हणतात ज्याचा उपयोग पेंट्स बनवण्याच्या वेळी केला जातो तुम्ही बऱ्याचदा पाहिलं असेल की जेव्हा आपण एखादं चित्र रंगवतो तेव्हा हिरवा रंग ते बनवण्यासाठी आपण निळा आणि पिवळा रंग एकत्र करतो तुम्ही कधी विचार केला आहे का की ज्या पेंट्सचा आपण उपयोग करतो ते एक रंगाच्या पिगमेंट्स पासून बनतात की एकाहून अधिक मिश्रण आहेत जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर आपल्याला त्या मिश्रणामधून दोन प्रकारच्या रंगाच्या पिगमेंट्सच्या रेणूंना वेगळं करावं लागेल पण हे खूप कठीण काम असेल नाही का, का? आपल्याकडे इतकी सूक्ष्म चाळणी सुद्धा नाही की आपण या कणांना चाळू शकू यासाठी आपल्याला अशा तंत्राचा वापर करावा लागेल जो आकाराशिवाय दुसऱ्या कुठल्या तरी गुणधर्माचा उपयोग करून रेणूंना वेगळं करू शकेल या तंत्राचं नाव वर्णलेखन विधी असं आहे चला आपण पहिल्यांदा हे समजून घेऊया की हा वर्णलेखन विधी कशा प्रकारे काम करतो आपण हे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत की स्केचपेनच्या हिरव्या पिगमेंटमध्ये एकच पिगमेंट आहे की हे दोन पिगमेंटचं मिश्रण आहे यासाठी आपण या, या कागदाचा उपयोग करणार आहोत ज्याला वर्णलेखन कागद किंवा चाळण कागद असं म्हटलं जातं या कागदाला स्थिर टप्पा म्हटलं जातं कारण पूर्ण वर्णलेखनाच्या प्रक्रियेमध्ये हा कागद हालत नाही आपण हिरव्या स्केचपेनच्या शाईचे काही थेंब कागदाच्या खालच्या भागावर पाडतो आता आपण या कागदाला द्रावकामध्ये अशा प्रकारे बुडवतो की हा द्रावक कागदाला भिजवून टाकतो या प्रक्रियेमध्ये द्रावक वरच्या दिशेने चढत असल्याने आपण याला गतिशील टप्पा म्हणूया जर स्केचपेनमध्ये दोन पिगमेंट्स असतील तर कागदाला पकडून ठेवण्याच्या त्यांच्या क्षमतेच्या आधारावर त्यांचे वर्गीकरण होईल मग आपण थोडं थांबून हे का बघू नये की ते खरेच वेगळे होतात का नाही क्या बात है थोड्या वेळाने आपण पाहू शकतो की हिरव्या स्केचपेनने वास्तविकत दोन वेगळे पिगमेंट बनवले आहेत वर्णलेखनामागचा सिद्धांत समजून घेण्यासाठी अशी कल्पना करा की तुम्ही एका मोठ्या गल्लीतून जातात जर ती गल्ली अशा लोकांनी भरलेली असेल की ते तुमचे मित्र आहेत तर तेव्हा तुम्ही तुमच्या मित्रांशी गप्पा गोष्टी करत पुढे जाल आणि म्हणून त्या गल्लीतून जाण्यासाठी तुम्हाला थोडा जास्त वेळ लागेल आता ह्याच्या विरुद्ध जर तुम्ही त्या लोकांना ओळखत नसाल तर त्या गल्लीतून तुम्ही कदाचित लवकर बाहेर पडाल हा स्थिर टप्पा सेल्युलोज पासून बनलेला आहे ज्या दोन थरांमध्ये पाणी पकडून ठेवले आहे मिश्रणाची संयुजे यांच्या आकर्षणाच्या वेगळेपणामुळे किंवा आपण असं म्हणू शकतो की स्थिर टप्प्यामध्ये पाण्याशी असलेल्या त्यांच्या मैत्रीमुळे ते वेगळे होतात गतीशील टप्प्यामध्ये कागदाच्या छिद्रातून कॅपिलरी ऍक्शन अर्थात केशाकर्षण क्रिया होते ज्यामुळे द्रावकामध्ये हालचाल निर्माण होते ज्यामुळे ती संयोजे वेगळी होतात कागदाद्वारे केलेली वर्णलेखन विधी सामान्यत अन्नामधील भेसळ शोधून काढण्यासाठी सौंदर्य प्रसाधने व औषधांच्या निर्मितीसाठी वापरली जाते सारांश मिश्रणाची संयुजे यांच्या आकर्षणाच्या वेगळेपणामुळे किंवा आपण असं म्हणू शकतो की स्थिर टप्प्यामध्ये पाण्याशी असलेल्या त्यांच्या मैत्रीमुळे ते वेगळे होतात गतिशील टप्प्यामध्ये कागदाच्या छिद्रातून कॅपिलरी ॲक्शन अर्थात केशाकर्षण क्रिया होते ज्यामुळे द्रावकामध्ये हालचाल निर्माण होते ज्यामुळे ती संयोजे वेगळी होतात